त्यांच्या घरात मुलगी जन्माला येणार आहे, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र सरकारनं महिला सबलीकरणाच्या दृष्टिकोनातून लेक लाडकी योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय। बघूयात या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात जन्माला येणाऱ्या मुली कशा लखपती बनणार आहेत त्या। राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी गरीब कुटुंबातील मुलींना लेक लाडकी योजना राबवून लखपती करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला। या योजनेचा लाभ सरसकट नसणार आहे, त्यामुळे या लेक लाडकी योजनेचा लाभ कुणाला मिळणार हे पाहूयात। लेक लाडकी योजनेचा लाभ कुणाला? लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असावे, 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या व पुढे येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना, त्याचप्रमाणे 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल। दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळे अपत्य जन्माला आल्यास त्यातील मुलीला किंवा 2 मुली असल्यास दोघींना या योजनेचा लाभ मिळेल। पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर 5,000 रुपये, ती मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर 6,000 रुपये, 6वीत गेल्यावर 7,000 रुपये, 11वीत गेल्यावर 8,000 रुपये आणि तिचे वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75,000 रुपये, असे एकूण त्या मुलीस 1,01,000 रुपये एवढा लाभ मिळेल। याची रक्कम लाभार्थ्यांना शासनामार्फत थेट हस्तांतरण म्हणजेच DBT द्वारे दिले जाणार आहे। उपमुख्यमंत्री व तत्कालीन वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2023-24 अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या घोषणेप्रमाणे लेक लाडकी योजनेमध्ये लाभार्थ्यांना लाभ देण्याचे प्रस्तावित होते। त्याचबरोबर महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यात सद्यस्थितीत सुधारित माझी कन्या भाग्यश्री ही योजना 1 ऑगस्ट 2017 पासून राबवण्यात येत आहे। या योजनेत दरवर्षी सुमारे 5,000 लाभार्थी पात्र ठरत होते, त्याकरिता वार्षिक सुमारे 12 कोटी एवढा खर्च येत होता। आता ही योजना बंद होणार असून नव्या स्वरूपात लेक लाडकी योजना राबवण्यात येणार आहे। या योजनेची अंमलबजावणी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत राबवण्याकरता पोर्टल तयार करून योजनेतील लाभार्थ्यांची त्यावर नोंदणी होऊन योजना सुरळीत कार्यान्वित राहण्याकरता आयुक्तालय स्तरावर एक कक्ष निर्माण करण्यात येणार आहे। त्यामध्ये तांत्रिक मनुष्यबळ बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे। राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0 आणण्यासाठी प्रोत्साहित करणे, यासाठी मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या या योजनेविषयी तुम्हाला काय वाटतं ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा। धन्यवाद।